रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबरबातमध्ये। शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी नगरसेवकांच्या सहकार्यातून प्रत्येक भागात विविध कामे सुरू आहेत। काटवण खंडोबा परिसरात वसाहती वाढत आहे, या नागरिकांना सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे। अशा कामातून शहर समस्यामुक्त होईल असा विश्वास महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या प्रयत्नातून काटवण खंडोबा रोडवरील साईनाथ कॉलनी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आलाय। याप्रसंगी महिला बाल कल्याण समितीचा सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक अनिल शिंदे, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड आदी उपस्थित होते। कल्याण रोड हा राष्ट्रीय महामार्ग असून नगर शहरातून जात आहे। सिन्हा नदीवरील ठेकेदारानं अर्धवट सोडून दिलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे सिन्हा नदीचा उतारावर डांबरीचे कठाडे तयार झाले असून रस्त्यावर खोल खड्डा पडला आहे, त्यामुळे दुचाकीस्वार दररोज या खड्ड्यामध्ये पडत असून आतापर्यंत अनेक नागरिकांना दुखापत देखील झाली आहे। तर लवकरात लवकर हा खड्डा बुजवा, अन्यथा नागरिकांना आंदोलन करावं लागेल असा इशारा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी दिला आहे। 2019 साली नवीन ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला आहे। जुन्या कायद्यापेक्षा खूप ताकद व सक्षम हा कायदा आहे, त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक वेगानं आता न्याय प्रक्रिया होणार आहे। हा कायदा लागू झाला आणि लगेच कोरोनाचं संकट आल्यानं काम जवळपास 2 वर्ष थांबलं होतं। आता नव्या पद्धतीनं, नव्या उत्साहात या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू करत आहोत। या कायद्यामुळे सर्व ग्राहकांना वेगानं न्याय मिळणार असून इथल्या अध्यक्ष, सदस्य व वकिलांचं काम कौतुकास्पद चालू आहे असं प्रतिपादन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर संतोष काकडे यांनी केलंय। नगरमधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झालेल्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नूतन नगर कार्यालयाचं उद्घाटन काकडे यांच्या हस्ते झालंय, यावेळी ते बोलत होते। बोल्हेगाव येथील निखिल रव हाऊसिंग येथे नागरिकांनी एकत्रित येऊन साई मंदिर उभारलं आहे। आज सर्व नागरिक एकत्रित येऊन एकोप्यानं विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पाडत असतात। साई मंदिराच्या वर्धापनाचं औचित्य साधून रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे। नगरसेवक कुमारसिंग वाकळे यांनी बोल्हेगाव परिसरामध्ये विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला असून आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत असतात। विकास कामांमुळे बोल्हेगाव नागापूर परिसरामध्ये मोठी लोकवसाहत वाढत आहे। विकास कामांबरोबरच धार्मिकता वाढीसाठी सर्वांनी काम करावं असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं आहे। प्रभाग 7 मधील बोल्हेगाव येथे निखिल रॉ हाऊसिंगमध्ये साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक कुमारसिंग वाकळे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते। बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन दागिन्यांची चोरी केल्याची घटना शहरातील पुणे बस स्थानकावर घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। करिश्मा समीर शेख यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। रविवारी 2:30 दरम्यान ही घटना घडली असून चोरट्यानं फिर्यादी शेख यांचे 64,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत। या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। आपण पाहत राहा News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।